विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवायचे मात्र सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडलेला दिसतोय त्यामुळेच पूर्वीचे नेहरू सरकार आणि फडणवीस सरकार सारखंच असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशींनी केलाय नागपुरात शेतकरी संघटनेनं ना मोर्चा काढला होता यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी मोर्चा निघालेला आहे मात्र या मोर्चाला परवानगी नाकारल्यानं मध्येच हा मोर्चा थांबवण्यात झालेला आहे आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी आहेत जोशी साहेब काय सांगाल काय भूमिका आहे तुमची काय ऐकून मागण्यात शेतकऱ्यांच्या मागणे सरकारला अडचणी ते काय सांगणं त्या मागच्या चर्चेच्या त्याने आपल्या अडचणी सांगितल्या मी त्यांना असं म्हटलं की तुमची ज्या अडचणी मानतात त्या पूर्वीच्या आघाडी सरकारच्या वेळी त्यांच्या त्याच अडचणी होतात तेव्हा त्या अडचणी आहेत म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना चितेमध्ये उडी आणण्याची परिस्थिती तयार करता हे आम्हाला सहज होण्यास नाही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस असेल किंवा भा, भाजप असेल शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठत होते मागण्या करत होते मात्र सत्तेत आल्यावर कुठेतरी सरकार जी काही सरकार सत्तेमध्ये आल्यावर जी काही सर भूमिका असते त्याच भूमिकेत आलात असं तुम्हाला वाटतं का ते उदाहरणार्थ याच्या पलीकडे म्हणजे केवळ भावाचा प्रश्न नाही तर कांद्याला जीवनावश्यक वस्तू मानणे बटाट्याला जीवनावश्यक वस्तू मानणे हे जर सगळं बघितलं आणि कांद्याचे निर्यातीला थांबवणे आयातीचं डम्पिंग करणे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर या जुन्या नेहरू सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये सरकार काही सरकार, सरकार 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 फरक नाही तरी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सरकार शेवटी सरकारच असतं त्यामुळे नेहरू सरकार आणि हे सरकार यात फरक नाही असा आरोप शरद जोशी यांनी केलाय संजय डाफ साम टी व्ही नागपूर